हॅलो अँड वेलकम बॅक टू अर युट्यूब चॅनल. मी 2 दिवसापासून खूप एन्जॉय केले, खूप सारे व्ह्यूज बघितले आहेत आणि खूप सुंदर आहे. तर मी तर सजेस्ट करेल, जर तुम्ही आला नसाल तर एकदा तरी लदाख ट्रिप नक्की करा. आणि आम्ही ज्या सीझनमध्ये आलोय त्या सीझनमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला जास्त बर्फ मिळणार नाही, जास्त थंडी नाही आहे. सो सगळे पॉइंट नीट कव्हर होतील, सगळ्या गोष्टी तुमच्या नीट होतील. अजून तरी म्हणजे थंडी एवढी वाटली नाहीये, पण पुढे आता आम्ही जसं जसं अजून हाय ऑल्टिट्यूड वरती जाऊ तर अपेक्षा आहे की बर्फ आणि थंडी जास्त वाढेल. आणि जसं मी सांगितलं, आम्ही आज सुमूर मध्ये आहोत. सो नुब्रा करून आज सुमूर मध्ये आलेलो आहे आणि आम्ही थांबलोय केसर रिसॉर्टला, जे की खूप सुंदर आहे. तुम्हाला मी व्ह्यू दाखवेल नंतर की किती सुंदर आहे ते. पूर्ण माउंटन्स आणि पूर्ण माउंटन्सच्या मध्ये आहे आणि फुल फ्लॉवर गार्डन आहे इकडे, तुम्ही बघू शकता. आणि रोजेस आहेत, एवढे मोठे मोठे रोजेस आहेत आणि हे ह्याच वेदर मध्ये एवढे मोठे होतात. आपल्या इथे एवढे मोठे रोजेस नसतात. अजून एक गोष्ट म्हणजे फी नेटवर्क जे आहे ते फक्त आजपर्यंतच असणार आहे इथे, त्याच्यानंतर नेटवर्क नाही मिळणार आहे. ह्याच्या पुढे पँगॉंग लेकच्या पुढे नेटवर्क नाही मिळणार आहे. आणि आज आम्ही चालणार आहोत पँगॉंग लेक का, जे की 3 इडियट्स वाला आहे आणि खूप फेमस आहे. कसं दिसतंय? सो आज पँगॉंग लेकला चाललोय. मग तिथे पूर्ण ब्ल्यू असेल आणि पहाड असतील, सो त्यामुळे मी असं आउटफिट आज घातलं. फ्लॉवर्स आम्ही बोलत होते ना, ते हे फ्लॉवर्स आहे बघू शकता, केवढे मोठं आहे हा. आणि हे सगळे रोजेस आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये. आणि इथला हा वाला बेबी पिंक वाला पण. आणि इकडे अजून एक चांगली गोष्ट अशी आहे ना की इथे फूड जे तुम्हाला मिळतं ते सगळं फ्रेश असतं, ते लोक इथेच उगवतात आणि इथेच बनवून देतात आपल्याला. आणि भले ते एक तास म्हणजे सर्विंग टाइम इज 1 आवर, बट फ्रेश, सर्व फ्रेश आणि खूप छान. आणि इकडे म्हणजे तुम्हाला बाकी काय नाही तर जेवणाची कधीच कंप्लेंट नसणार. जेवणाची पण कंप्लेंट नाही आहे. आणि इवन जेवढे रिसॉर्ट जे आम्ही आलो आहे, जे अभिनवनी बुक केले आहेत पूर्ण ट्रिपमध्ये, आतापर्यंत तरी सगळ्यात बेस्ट होते. हा काय म्हणजे काहीच कुठेच काही इश्यू नाही आणि जेवणाचं वगैरे कुठेच काहीच प्रॉब्लेम नाही. आणि तिथे पण येस, रात्री जर तुम्ही इथे येणार ना तर रात्री 10-11 नंतर स्टार गेझिंग करायला विसरू नका. म्हणजे इथे आल्यानंतर 2 दिवस झालेत आम्हाला आणि 2 दिवस आम्ही स्टार गेझिंग केले. अँड म्हणजे व्ह्यू आहे ना तो अमेझिंग आहे आणि तो मोबाईलमध्ये कॅप्चरच होत नाही आहे. सो तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच रात्री, आम्ही तर लिटरली इथे रात्री झोपून असं वरती बघून बघत होतो. सो तुम्ही जर येणार असाल लडाखला तर रात्री स्टार गेझिंग नक्की करा. चलो चलो आ जाओ. इथे हे पूर्ण असा दगडांचा रस्ता आहे आणि इथेमध्ये ऑटोच्या मध्ये आणि ह्याच्यात गाडी चालली. आम्ही थांबलेलो आता थोडंसं नाश्ता पाणी करण्यासाठी. सगळ्यांनी रिफ्रेशमेंट्स घेतले आहेत तुम्ही बघू शकता इथे. आणि पूर्ण ट्रिप आम्ही जे एन्जॉय करतोय, गप्पा मारतोय, मस्ती करतोय. सो आता ते डिस्कशन होत होतो
हे बघा यांचं काय चालू आहे. यांची मस्ती काही संपणार नाहीये, मस्ती चालूच राहणार आहे. आणि आम्ही पोहोचणार आहोत पँगॉंग लेकला थोड्याच वेळामध्ये. थोड्याच वेळा ऍक्च्युली जास्त वेळ लागणार आहे. आम्हाला निघता निघताच उशीर झाला होता म्हणून पोहोचायला 7-8 तास लागतात आणि रस्ता एकदमच खराब आहे. सो जर तुम्ही येणार असाल तर जरा इन्फॉर्मेशन काढून या आणि जरा लवकर निघा, सो दॅट नंतर इथे असं बोलतात की पाणी जे आहे, जे पाण्यातनं आम्ही निघत होतो, सो पाणी जे आहे ते अजून भरतं आणि गाडी अर्ध्यापेक्षा जास्त पाण्यात जाते. सो चालवायला डिफिकल्ट होतं. सो आम्ही आता ट्राय करणार आहे लवकरात लवकर पँगॉंग लेकला पोहोचायचं. आणि इथे कसं 8 वाजले तरी रात्र होत नाही, सो त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न करणार आहे की संध्याकाळपर्यंत पोहोचू, सो दॅट आम्हाला त्याचा पण व्ह्यूचा एन्जॉय करता येईल. हां परत आता थांबले शूट साठी. हम लोग खड़े हो जाएंगे इधर. फुल ऍडव्हेंचर चालू आहे आणि इकडे रस्त्यांमध्ये मध्ये मध्ये ना वॉटर चॅनल येत आहे, वॉटर फ्लो येतो आणि ते पाणी आता हळूहळू वाढत जाणार आहे. आणि जसं जसं वाढत चालले तसं जसं मग आम्हाला दुसऱ्या गाडीमध्ये शिफ्ट व्हायला लागतंय आणि आम्ही फुल ऍडव्हेंचर करतोय. मजा येते पण मजा येते. लागले आता परत ट्रॅफिक कारण काय पुढे परत एक पाण्याचं हे आलं आणि आता आम्ही जाऊ नाही शकत आहे. सो लेट्स सी. बाल ठीक कर लो आप. विराज चलो कैसे बैठी है देखो. आ जाओ भाई लोग. मस्त बघी आतापर्यंत ट्रिप चालले. तुम्ही बघितलं असेल आता आधीच्या व्हिडिओज मध्ये कसं आम्ही पाण्यातून आलो ते. आणि भैयांना आम्ही खूप त्रास देतोय जे ड्राईव्ह करताय, सारखं कुठे ना कुठे थांबवायला लावतोय. बट आता ह्याच्या पुढे भैया बोलतात की आपण डिरेक्टली जाऊ शकतो, आता काय हर्डल नाहीये, किती वाजता पोहोचलं तरी चालेल. अँड आमचा सारखे सुसू ब्रेक, खायचा ब्रेक, फोटो काढायचा ब्रेक चालूच आहे. आमचे जे सोबतचे येते अजून आलेले नाहीत आणि आम्हाला
पण त्याच्याने लवकर पोहोचलो आपण. लिटरली आम्ही जीव असा मुठीत घेऊन आलोय वरपासून खालपर्यंत. पण छान एक्सपिरियन्स होता आणि लवकर आल्यामुळे आता आम्ही जे बसलोय ते बघू शकतो. मस्त पाणी, खूप व्ह्यू आणि पाणी पण खूप हवा चालते. मस्त स्वतः. सूरज पण बसतोय बाईक वरती पँगॉंगला. चला बरं, वैभवमुळे सूरजला बाईक मिळाली. ते थोड्या वेळ रेस्ट करतात म्हणून सूरज आता बाईक चालवेल. चालेल ना? एन्जॉय. थोडी देर गेले तो तेरा हो गया है ना. ना सब कुछ गेअर अप करके क्या बात है. किसका? इनका ही ना भाई. कने मानता रे विराज का. मैं फोन कर रहा हूं. फायनली आम्ही पोहोचलो आता पँगॉंग लेकला आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागचा जो व्ह्यू आहे खूप सुंदर आहे. जो तुम्ही मोबाईलमध्ये बघताय त्याच्यापेक्षा अजूनच जास्त सुंदर आहे. एकदम क्लिअर ब्ल्यू वॉटर आहे आणि सूरज वगैरे ते लोक सगळे मुलं ॲक्च्युली बाईकने चाललेले. सो आम्ही लवकर पोहोचलो आहे. सो आम्ही मुली आलो आहे आता इथे आणि इथे आम्ही करणार आहे फोटोशूट. सो सगळे व्हिडिओज अँड फोटोज इंस्टाग्रामवरती बघायला विसरू नका. सूरज फायनली आलाय अँड कसं वाटतंय बाईक वरती? मी एक दोन शॉट काढले त्याच्यामध्ये असं पूर्ण दगड आणि पाणी वाहलंय. मस्त एक्सपिरियन्स होता. मी म्हणजे असं पूर्ण वेळ बाईक नाही चालवणार ऑब्व्हियसली, बट हा छोटा एक्सपिरियन्स. पँगॉंग लेक आणि आम्ही इथे आलेलो 4 वाजता आणि इथे 8 वाजेपर्यंत अंधार होत नाही. सो खूप फोटोज व्हिडिओज काढलेत बसून मस्तपैकी गप्पा मारल्यात. आणि ही जे लेक आहे ह्याचं पाणी चायनापर्यंत जातं. सेम हे जे पाणी आहे ते चायनापर्यंत जातं आणि ह्याचं 75% चायनाकडे आहे आणि 25% फक्त इंडियामध्ये आहे. बट हा जो व्ह्यू आहे तो म्हणजे मेस्मरायझिंग आहे. खूप म्हणजे खूपच सुंदर आहे. पाणी तुम्ही बघा ना, खूप क्लिअर आहे. सो आणि आता संध्याकाळ जशी होतीये
आणखी थोडी थोडी थंडी वाजायला लागली. सो सगळ्यांना थंडी वाजते पण मला थंडी का नाही वाजत याचं कारण असं आहे की मी सकाळीच थर्मल वेअर केलेलं होतं. सो मला एवढी थंडी नाही वाजत जेवढी बाकी सगळ्यांना वाजते. अँड दुसरी गोष्ट म्हणजे हे वरतून तुम्ही जर पूर्ण ही लेक बघणार ना, हिचा कलर नॉर्मल ब्लू नाही आहे. मी ह्याच्यानंतर एक क्लिप टाकणार आहे त्याच्यामुळे तुम्ही बघा, हा नॉर्मल ब्लू नाहीच आहे, खूप म्हणजे आकाशापेक्षाही डार्क ब्लू आहे आणि खूप सुंदर दिसत होता. तुम्ही क्लिपमध्ये बघा. आणि आमचे पब्लिक तिकडे बघा, हे सगळे आमचे पब्लिक आहे, जेवढे बाकीचे होते सगळे निघून गेले. आमचा स्टे इथे समोरच आहे त्यामुळे सगळे खाली आले आणि सगळे आता फोटोज व्हिडिओ सगळ्या गोष्टी करत आहेत. जवळजवळ एक तास झाला आमच्याकडे सगळे फोटोज आणि व्हिडिओज काढत आहेत. हर एक अपना अपना चल रहा है. दीपाली आपको क्या कर दिया? हमको लटका दिया. स्टैंड बना के रखा है. ओहो हो, इतना सारा इंस्ट्रक्शंस. ओहो हो, ओहो हो, इधर देखिए. एक बार देख लीजिए. दीवाना बना दीजिए. अरे भैया ये आपका नहीं खींच रहा, खुद के खींच रहे. सेल्फी ले रहे. अब मुंह वाला कुछ आएगा क्या? कभी कहीं कर दे तन गीला है बिना किस्मत पर मैं रुका नहीं, कभी खुद से भी मैं मिला नहीं. ये गिला तो है मैं खफा नहीं. शहर एक से गांव, एक से लोग, एक से नाम एक. हो सपने एक तावी पलकों से जाड़ों पे आ जाते हैं. कितने सारे सपने क्या कहूँ, किस तरह से मैंने तोड़े हैं जोड़े हैं. क्यों तेरे साथ चले मुझे लेके उड़े ये क्यों. साथ फिर दर दर ये कभी सहरा कभी सावन.